बाप रे बाप, कसलं दुखय पोटात, लय मोठा गोळा येतो राव, लय म्हणजे लय वाईस. आमका मग काहीतरी सवलत देवा, बघा स्वतः चाकरमणी सांगता तुमका. सर्वांना श्री स्वामी समर्थ, मी भूषण स्वागत करतो हॅशटॅग श्रावण ऑगस्टच्या दुसऱ्या भागामध्ये. पहिल्या श्रावण सोमवार घेतले आपण राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावातील धूत पापेश्वर या देवस्थानाचे दर्शन. व्हिडिओ अपलोड केला आहे, संपूर्ण माहितीसह प्रवास आवर्जून पहा, लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्स मध्ये. तर मंडळी, आज आपली होणार राजापूरवरून थेट एक स्पेशल घाट जर्नी जो जोडतो थेट कोल्हापूरला महाराष्ट्र 09 अनुस्क्रमार्गे. आज आपली जर्नी होणार स्पेशल घाट जर्नी अनुस्पुरा घाट. एक वर्षापासून वाट बघतोय कधी हा प्रवास करायचा, म्हणलं प्रवास करेन तर फक्त मान्सून मध्ये. टाइम पाहू शकताय सकाळचे 6:04 आणि मस्त असा पाऊस पडतोय. समोर लागली आहे राजापूर बेळगावी NWKRTC बस. आधी ग्रीन कलरची होती, आता लाल कलर केला. राजापूर बस स्टँड असं काही 6 फलाट आहेत. हाच बस स्टँड, हाच बस डेपो. अनुस्कर मार्गे जाणारी पहिली इष्टी आहे ठीक सकाळी 6:30 पुणे स्वारगेट. त्यानंतर तुळजापूर पण आहे, कारण पुणे स्वारगेटला जाणाऱ्या ज्या संध्याकाळच्या 2 गाड्या आहेत ना, त्या जातात ह्या मार्गे, पावस, रत्नागिरी, मलकापूर, त्या मार्गे. आणि सकाळी 6:30 गाडी अनुस्कुरा घाट मार्गे. राजापूरची रम्य सकाळ आणि यासोबत अजित कडकडे साहेब यांचं गाणं झालं तर भाई नाद खुळा. आपली गाडी येईल मस्तपैकी, गरम गरम चहा पिऊन घेऊ. आणि चहा आहे ना मशीन मधलं आहे. तर येस, आपली बस लागली आहे फलाट क्रमांक 3 नंबरला, वाजले 6:26. बसचा रूट भाग असा आहे राजापूर पाचल कोल्हापूर स्वारगे. राजापूर ते कोल्हापूर एकूण अंतरच आहे अनुस्करा मार्गे 109 किलोमीटर. त्यासाठी लागणारा कालावधी थोडा जास्त होऊ शकतो, कारण घाट सेक्शन मध्ये गाडी थोडा पिकअप कमी घेते. कंटन इतके डेंजरस आहेत ना की विचार नका. तर नेमके कशी आहे, कशा प्रकारचा घाट आहे, ज्यांनी कधी पाहिलंच नाही त्यांनी मात्र आजच्या व्हिडिओ मधून आवर्जून पाहायचंय. सोबत जी जी महत्वाची माहिती शेअर होईल, जी गावे दिसतील ते सुद्धा आपण बघून घेऊ. ऑन टाइम आपली बस रवाना होते राजापूर बस स्टँड वरून ठीक सकाळी 6:30 कोल्हापूरच्या दिशेने, आणि आपली बस जाईल स्वारगेटला. करंट लोकेशन राजापूरचे जवाहर चौक आणि समोर नदी, राजापूरचा छोटासा बस स्थानक. राजापूर डेपोतून गाडी सुटली की पहिली आधी इथे येणार जवाहर चौकला आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला रवाना. जवाहर चौक पासून धूत पापेश्वर मंदिर 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. असा मोठा तीव्र चढ आहे, एकदम चढ आणि त्याची नगर परिषद संपली मग छोटासा उतार थेट मंदिर. चला हर हर महादेव करूया आपल्या कोल्हापूर प्रवासाला सुरुवात अनुस्पुरा घाट मार्गे. ते सुद्धा गणरायाच्या नामस्मरणाने, बोला गणपती बाप्पा बोलिया. राजापूरपासून निघाल्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे ओणीपर्यंत प्रवास केला राष्ट्रीय महामार्ग 66 ने. आता आपण लागणार थेट पाचल रोडला, पुढे मग अनुस्कुरम कोल्हापूर. समोरचा रस्ता तुम्हाला घेऊन जाईल थेट लांजा, पाली, खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि आपलावाला अनुस्कुरा पाचल कोल्हापूर. राजापूरपासून निघताच ओणीपासून अनुस्कुरा घाट 39 किलोमीटर या अंतरावर
या दरम्यानचा प्रवास एकदम सुलक्षणीय अविस्मरणीय क्षणांना जपून ठेवणारा. सौंदर, रायपाटण, पाचल ही मुख्य गावे अनुस्कर रस्त्यालगत आहेत. सौंदर या भागात पोचलो असून आपल्या रस्त्याच्या खालून जाते कोकण रेल्वे आणि पुढे स्टेशन आहे कोकण रेल्वेचे सौंदर, सौंदर रेल्वे स्टेशन. सौंदर आपले सहर्ष स्वागत करत आहे. कोण कोण आहे सौंदर मधून जरा कमेंट करा हॅशटॅग आमचं सौंदर. सौंदर्यमधील रवळनाथ मंदिर तर ऐतिहासिक म्हणून रायपटण गावी असलेल्या श्रीदेवी वडचईचे मंदिर आहे आणि प्रतिगंगापूर म्हणून ओळख असलेले तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहे. जर तुम्ही शिमगेला या गावी आलात अनोखा रोंबाट पहावयास मिळतो. तर मग कोण कोण आहेत रायपटण या गावातून नक्कीच कमेंट करा. गणेश कृपा ही गाडी हडेखडे येईल मालवणची. गणेश कृपा माफ करा, गणेश कृपा होती. गणेश कृपा जुनी गाडी घेतली वाटते लोकांनी. रिएटल विष्णू 32 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे एका तासामध्ये आणि आपण पोचलो पाचल या ठिकाणी, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आणि पाचलला पोहोचण्यासाठी आम्ही बघा 7:32. तर कोण कोण आहेत पाचल मधून यार नक्कीच कमेंट करा हॅशटॅग आमचं पाचल. बस स्टँड तर नाही पण पाचलचा बस स्थानक आहे. मागे ऑलरेडी 2 गाड्या लागल्या आहेत त्यामुळे आपली गाडी बाहेरच लागली आहे. वा 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 वा, सुंदरच नयनरम्य पाचलची सकाळ. पाचल बस स्थानक आणि समोर लाल परी. कोल्हापूर साठी अजून गाठायचं आपल्याला 75 किलोमीटर अंतर, पण ते आधी तिकीट भाडे सांगतो. राजापूर ते कोल्हापूर मार्गे अनुस्कुर घाटमार्गे तिकीट भाडे आहे प्रति व्यक्ती 175 रुपये, ज्यामध्ये एसटी महामंडळाच्या ज्या काही सवलती आहेत ते सर्व लागू. पुन्हा सांगतो आहे की एसटी महामंडळाची कोणती पण बस असो, शिवशाही, स्लीपर, सिटिंग कम स्लीपर, साधी बस, शिवनेरी, ई शिवाई, या सर्व बसेसमध्ये महिलांसाठी 50% तिकीट प्रवास आणि बाकी सर्व विशेष सवलती लागू आहेत. फक्त आम्हालाच नाही, शिंदे साहेबांना वाज आमच्यावर काही दया करा यार. मस्त की व्हिडिओ बनवतो, लोकांना आवडतं, जर्नी आवडता, प्रवास आवडता, वाईज आमका मग काहीतरी सवलत देवा. बघा स्वतः चाकरी म्हणे सांगता तुमका, पण देतालाच नाही मला माहिती आहे, कारण एकदाची सवलत दिलास मग सगळेच लोक युट्यूबवर बनतली खास एसटीसाठी. 10 मिनिटाचा ब्रेक पूर्ण करत आपली गाडी मार्गस्थ झाली. पाचलपासून थोड्याच अंतरावर चेकपोस्ट लागते आणि तेथूनच कोल्हापूरला जोडणाऱ्या पश्चिम घाटातील अनुस्कुरा घाट सुरू होतो.
थोड्या अंतरावर वर जात एक गाव लागेल पांगरी. तेथूनच जो काही तीव्र चढ लागेल तो प्रत्यक्षात पोटात गोळा आणून सोडतो. उंच सह्याद्रीच्या पर्वतरांगा नागमोडी अवघड वळणे वरून दिसणारे अर्जुन धरण एका क्षणाला असं वाटेल की ढग आपल्या भोवती प्रदक्षिणा घालतंय. मग तुम्हाला विलक्षणीय आणि थरारक अनुभव घेण्यासाठी अनुस्कुरा घाटाचा प्रवास पहावा लागेल. बाप रे बाप, कसलं धुकंय, असं वाटत ढगातच चाललोय.
कोकण विभागची हद्द समाप्त करून आपण लागलो कोल्हापूरमध्ये, कोल्हापूर जिल्हा, आणि त्यामधलं हे अनुस्कुरा गाव. कोणकोण आहेत अनुस्कुरामधून जर नक्कीच कमेंट करा, हॅशटॅग आम्ही अनुस्कुरा. कासार नदी सुंदर, बाप रे बाप काय तो घाट. घाट सेक्शनमध्ये ना एका साईडला दरी दिसली काय वाटत नाही, किती पण असून ते खोल, पण यार धुके दिसले ना पोटात लय मोठा गोळा येतो राव, लय म्हणजे लय. रस्ता ठीकठाक आहे, कुठे खड्डे वगैरे नाही, कुठे जाऊन अरुंद तर कुठे जाऊन रुंदीकरणाचा भाग आहे, पण टर्निंग मध्ये जे काही जागेवरती टर्न आहेत ना लय बेकार राव, लय बेकार. दिवसाढवळ अशी हालत आहे, मग रात्रीच्या प्रवासामध्ये स्पेशली धुक्यामधून गाडी लोक कशी चालवतात भाई त्यांनाच ठाऊ. अनुस्कुरा फाटा या ठिकाणी पोचलो असून वाजले 8:30. गाडीने घेतला आहे छोटासा टी ब्रेक, सहज आलो होतो कासार नदी या ठिकाणी. म्हटलं बघूया पाण्याचा प्रवाह किती आहे, पण इथे तर परिस्थिती लय बेकार आहे राव, सगळीकडे घाण कचरा. नाश्ता वगैरे मस्तपैकी कोल्हापूरला जाऊन करू, कोल्हापूरचं भव. गणपती बाप्पांचे आगमन व्हायला राहिलाय फक्त एकच महिना, चाकरमान्यांची धावपळ सुरू आहे तिकीट बघायला, पण यार कोणाला रेल्वेची तिकीट नाही मिळाली, कोणाला मिळाली, कोणाला एसटीची तिकीट मिळाली, कोणाला नाही मिळाली, माझा तर अजून पत्ताच नाही, माझी ना रेल्वे ना एसटी, बघू म्हटलं आता काय कसं चाललंय प्लॅन. जे एसटी महामंडळाने प्रवास करणारे आहेत मुंबई ते कणकवली, मुंबई ते राजापूर किंवा बोरिवली राजापूर, बोरिवली देवगड, सावंतवाडी, बांदा, कुडा या ठिकाणी, तर मागच्या वर्षी एसटी महामंडळाने म्हणजे सिंधुदुर्ग विभागातून शयनयान बसेस सुरू झाल्या होत्या, फुल्ली स्लीपर, आणि त्या बसेसना जो काही प्रतिसाद मिळाला खरंच एकदम आउटस्टँडिंग. पण खंत या गोष्टीची की त्या गाड्या आता पूर्णपणे बंद केल्या गेल्या, म्हणजे त्या गाड्या ट्रान्सफर झाल्या कोल्हापूर आग्रामध्ये. हे मी आता का सांगतोय, कारण बऱ्याच जणांचे फोन आले, मेसेजेस आले की त्या शयनयान गाड्याची बुकिंग का होत नाही गणपतीसाठी, तर ह्याचं कारण हेच की त्या गाड्या पूर्णपणे बंद केल्या आहेत. काय काय ज्यादा स्पेशल गाड्या सुरू आहेत, पण त्या सगळ्या सिटिंगच्या. स्लीपर पाहिजे असेल तर फक्त बोरिवली देवगड आणि बोरिवली राजापूर, त्या सुद्धा 12 महिने पॅक. आपल्या मागे लक्झरी बस आली मोरणा, जुगाई दर्शन मोरणा. मागचा रस्ता येतो थेट मलकापूरवरून आणि सरळवाला कळे. मागच्या महिन्यात ज्यावेळी पाणी भरलं होते ते त्या ठिकाणी पाणी भरतं का पावसातलं पेन सावकाश जवा या या सावकाश सांगली राजापूर. हा मस्त रे की गरम गरम ना काहीतरी निघतंय पॅटीस, वाह.
कळे या ठिकाणी पोचलो असून कोल्हापूरसाठी जायचं डावीकडे आणि उजवीकडचा येतो गगन बावडा भुईबावडा या मार्गावरून. कोल्हापूर कळे गगन बावडा या मार्गावर पावसाळी ऋतूमध्ये पाणी भरते. 26 जुलै 2024 या ठिकाणी महापूर आला त्यामुळे तेथील रस्ते पूर्णपणे बंद केले गेले. आता पाणी ओसरले असून रस्त्यावर ठिकठिकाणी घाण कचरा तर चिखल मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. कळेपासून कोल्हापूरसाठी राहिले 20 किलोमीटर अंतर. आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला जरा नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चला तर मंडळी आता थोडा वेळ आराम करतो, भेटूया थेट कोल्हापूरला. एकदाचा कोल्हापूरला वाजले बघा 11:09. राजापूर ते कोल्हापूर अनुस्कुरा घाट मार्गे प्रवासाला लागले 1.5 तास. आधी झाला असता परंतु कळे गगन बावडा या ठिकाणी कामकाज सुरू आहे रस्त्याचे आणि ती ठिकाणी चिखल झालाय त्यामुळे गाडी उशीर आली. तुम्हाला बोललो होतो की कोकणातल्या शयनयान गाड्या ट्रान्सफर केल्या त्या कोल्हापूर डेपो मध्ये. कोल्हापूर बस स्टँडवरून पुण्याला झाला बघा समोर फलाट आहेत. फलाट क्रमांक 16, 17, 18, 19, 20 एकूण पुणेसाठी 8 गाड्या लागल्या आहेत. त्यामधील आपली राजापूर स्वरगेट आणि बाजूला विजयदुर्ग पुणे वल्लभनगर किती गाड्या लागल्या बघा आणि प्रवासी मात्र एक पण नाही. गरमागरम कांदे पोहे घ्या मंडळी नाश्ता करायला. भरपूर दिवसापासून एक प्रश्न खडकतोय म्हटलं तुम्हाला विचारावं बघूया त्याचं उत्तर मिळतं की नाही की पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रामध्ये जे टू व्हीलर आले दुचाकी तर त्या लोकांना आरसे लावणे कंपल्सरी बंद केलंय का की परमिशनच नाही लावायची. कारण ज्या ज्या वेळेस मी बघतो टू व्हीलर आल्यांना त्यांच्याकडे आरसेच नसतात. बरं ज्यांच्या स्कूटरला आरसे आहेत ते एकच घेऊन चालतात. थांबा तुम्हाला दाखवतो डेमो दाखवतो. समोर माझ्या स्कूटी आहे तिला आरसेच नाही. पुढे बघा पहिल्या दोन त्यांना पण नाही पुढे मात्र आहेत त्यांना एक 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 सिंगल सिंगल. तर हे खरंच नियम या ठिकाणी लागू होतात का? कारण माझ्या गावी हे असं केलं तर बाई 500 रुपये गेले. अनिश्चित अपघातांपासून आपल्याला मदत करतात आपल्या गाडीवरचे आरसे. जर सांगा प्लीज यार कमेंट करून सांगा की या ठिकाणी बंदी आहे की नाही, हा किंवा नाही. बाकी तुम्हाला अनुस्कुरा घाट मार्गे प्रवास कसा वाटला जरा नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करून शेअर करा. ज्यांना ज्यांना अशा ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज पाहिजे असतील आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट दिली असेल तर त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा. भेटूया मंडळी आणखीन एका नवीन प्रवासाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही प्रवास पहा आणि माझ्यासोबत प्रवास करा.